ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आताची एक मोठी बातमी येते आहे. विधानसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. मंगळवारपर्यंत विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे तिथे आणि याच कारणामुळे कदाचित विधानसभेचं कामकाज हे मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलाय. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांकडून आमदारांकडून हे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू आहे. खर तर आता 2:30 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर देणार होते किंवा उत्तर देणार होते, मात्र सध्या विधानसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, काय झालंय? विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आक्रमक गोंधळ सुरू केलेला आहे. मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवरती आता विरोधक भाजप पक्ष आक्रमकपणे निदर्शनं करत आहे राज्य सरकारच्या विरोधामध्ये. त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावरती उत्तर देण्यासाठी, भाषण करण्यासाठी विधानभवनामध्ये येणार होते, मात्र विधिमंडळामध्ये गोंधळ सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री आज येणार नसल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री